कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. काँग्रेसची धुरा या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री नारायण राणे यांच्यावर आहे. आज आपल्या बरोबर नारायण राणे आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. निवडणुकीचा अंतिम टप्पा आलाय. या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं ठाकरे विरुद्ध ठाकरे हा सामना रंगलाय, त्यात काँग्रेस आघाडीची कुठं पिछेहाट झाल्यासारखं दिसतं. ठाकरे विरुद्ध ठाकरे, शिवसेना आणि मनसेना यांच्यामध्ये प्रचारामध्ये रंगत एका महानगरपालिकेच्या विकासाचा मुद्दा नाही आहे, ही रंगत आलेली आहे. एक कौटुंबिक प्रश्न, अंतर्गत प्रश्न, याच्यात रंगत आलेली आहे आणि लोकांचं याच्यावर मनोरंजन होत आहे. 45 वर्षाची शिवसेनेची असलियत आज लोकांसमोर येत आहे, त्यामुळे त्या दोघांना मतं देण्याऐवजी शिवसेनेची मतं विभाजन या निवडणुकीत होणार असल्यामुळे याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. तुम्ही फक्त हाच फायदा बघता आहेत की आघाडीचाही काही एक तुमचा जाहीरनामा ज्यावर तुम्ही काम करताय आणि मतं मागताय असं होताना दिसत? तुम्ही या दोघांच्या भांडणाचा फायदा कोणाला होणार विचारलं, मी फायद्यासंबंधी म्हणालो. जेव्हा दोघं भांडतात एकाच मराठी माणसाच्या मताला, तेव्हा नक्कीच लोक विश्वास काँग्रेस राष्ट्रवादीवर टाकतील. त्यांना माहिती हे भांडत राहणारे आहेत, यांना विषय कळला नाही आणि विषयाची गांभीर्य नाही हे तिथल्या जनतेला समजू शकेल. तिथला कल्याण डोंबिवलीचा प्रत्येक नागरिक हा प्रवासी आहे, सकाळी उठल्यावर त्याला मुंबईकडे कामासाठी यावं लागतं आणि पहिला उपद्रव हा रिक्षावाल्यांपासून होतो, हे सगळे शिवसेनेवाले आहेत आणि त्यामुळे तिथल्या जनतेला हे ज्ञात आहे की या निवडणुकीमध्ये आपण मत देताना विचारपूर्वक द्यायला पाहिजे. विकास करण्याची किंवा नागरी सुविधा देण्याची क्षमता कोणामध्ये आहे? एक तर तिथे जो बजेट आहे त्यांचा महानगरपालिकेचा, 80% बजेट तिथल्या प्रशासनावर खर्च होतो, विकासाला पैसेच नाही. मग शिवसेना असो मनसेना असो, हे जर निवडून आले तर पैसे आणणार कुठून विकासाला? हे जे म्हणतायत आम्ही विकास करू, पैसे आणणार कुठून? आणि हे जनतेला माहिती आहे, राज्यात सत्ता असल्यामुळे आणि केंद्रात असल्यामुळे विकास करण्याची क्षमता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आहे आणि म्हणून यांना भांडत राहू दे, त्याच्याशी आम्हाला काय कर्तव्य नाही, ते एक जनतेचं मनोरंजन करतायत. पण याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल आणि आमच्यावर विश्वास जनता यासाठी विश्वास टाकेल का आम्ही विकास करण्याची क्षमता आमच्यामध्येच आहे. राणे साहेब, तुम्ही असंच बोलताय. काही दिवसापूर्वी प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेच वक्तव्य केलं होतं की आमची सत्ता आल्यावर आम्ही छप्पर फाडके देऊ. असं का होतं की म्हणजे विरोधकांनी दुसरीकडे त्यांची जर का सत्ता असेल महापालिकेत तर राज्य सरकार स्वतःचा हात ढिला करणार नाही पैशाच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत? सत्ता आली मात्र आमच्या पक्षाची तर आम्ही पैसा देऊ, ही भाषा काय येते? असं नाहीये, थोडं समजून घेण्यासारखा प्रश्न आहे. केंद्र सरकार राज्य सरकारचे शहरांसाठी काही फंड असतात, काही योजना असतात, त्या योजनेचा अभ्यास करावा लागतो. आमचे केंद्रातले जे अधिकारी राज्य सरकारचे आहेत ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रस्ताव केंद्रात गेल्यावर पाठपुरावा करतील. राज्य सरकारकडे जे प्रस्ताव आहेत आणि ज्या योजना महानगरपालिकेसाठी आहेत त्या योजना आम्ही योजनेचे प्रस्ताव पाठवू, मंजूर करून घेऊ आणि त्याची अंमलबजावणी कालावधीत करू शकतो. सत्ता असल्यावर प्रस्ताव पाठवणं, मंजूर करून घेणं आणि 100% चांगली अंमलबजावणी करणं ही सत्ता असल्यावर शक्य आहे. प्रस्ताव कोणाचे आणि कोणत्या कामासाठी आलेले आहेत आणि ते नियमात आहेत की नाही एवढाच प्रश्न येतो. नियम आणि प्रस्ताव कसे पाठवावे याचं ज्ञान शिवसेनेच्या लोकांना नाहीये, कुठेच नाही आहे. ते फक्त खर्च करायचं आणि टक्केवारी घ्यायचं याच्या पलीकडे ते जात नाही. पण याच कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचं सुद्धा सत्ता होती 2.5 वर्ष. 2.5 वर्ष आम्ही सुरुवात, अनेक जे प्रस्ताव आम्ही सुरू केले ते आम्ही सुरू केले होते, पुढे नेले नाहीत. 2.5 वर्षात सुरुवात आम्ही केली, उलट याने जे साईने ते उलटच केलं. पाण्याचे दर कमी करू, पाण्याचे दर वाढवले. उद्धव ठाकरे तो शाही प्रकल्पातून पाणी देऊ, अरे अजून जमीन संपादत नाही, त्याला काहीच माहित नाही हो. जो नेता आहे शिवसेनेचा त्याला प्रशासकीय ज्ञानच नाही आहे आणि तो द्या सत्ता परत आम्ही करू. अरे पण पहिलं का करू शकला नाही? राणे साहेब, हा जो प्रचार चाललाय त्याची पातळी खूप खालावलेली आहे. यामध्ये जे विकासाचे मुद्दे आहेत ते मागे पडलेले आहेत, त्याचबरोबर आघाडीचा म्हणून जो जाहीरनामा आहे तुम्हाला कुठली कामं करायची? जसं तुम्ही म्हणालात की आम्ही 2.5 वर्षात अनेक योजना सुरू केल्या होत्या, त्याचा नंतर या सेना भाजप युतीनं पाठपुरावा केला नाही,
त्यामुळे त्या योजना प्रत्यक्षात अंमलात येऊ शकलेल्या नाहीत. मग ह्या ज्या योजनांचा पाडा आहे तुम्ही लोकांपुढे मांडताना दिसत नाही, विकासाच्या मुद्द्यांवरती लोकांमध्ये प्रचार करताना दिसत नाही. माझी भाषण आपण पहा, सुरुवातीचे माध्यम मुद्दे विकासाचेच आहेत. सुरुवात पहा, काल मी रस्त्याचा विषय मांडला, हॉस्पिटलचा मांडला, हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन मशीन आहे, वार्ड बॉय ऑपरेट करतो, हे मुद्दे मी मांडले. आणि मी मुद्दे मांडत असताना ह्या गोष्टी झाल्या नाहीत. सत्ता आल्यास ह्या गोष्टी आम्ही करू, सरकार म्हणून सरकार आम्ही महानगरपालिकेला अशी मदत करू आणि महानगरपालिकेवर असा अंकुश ठेवू हे मी सांगतो आणि त्यानंतर त्यांच्या टीकेला उत्तर देतो. ते उत्तरही देतो, पण महानगरपालिका आणि जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर भर माझ्या भाषणात मी सर्वत्र देत असतो. काँग्रेस आघाडी करणार नारायण राणे एकटे लढताना कल्याण डोंबिवलीमध्ये दिसत आहेत. तुम्हाला पाहिजे तसा पक्षातून पाठिंबा या निवडणुकीसाठी मिळत नाहीये हे तुम्ही मान्य करा? अजिबात मान्य करू शकत नाही. माझी जी नेमणूक आहे ही पक्षानेच केली आहे, मी मागितलेली नाही. त्यामुळे पक्षाला मला पाठिंबा द्यावाच लागेल. त्यामुळे असं नाही मी एकाकी लढतोय, काँग्रेस पक्ष लढतोय, राष्ट्रवादी सोबत आहे, आरपीए आहे, गवईगण, आम्ही एकाकी नाहीये. साहेब, तुमची सत्ता आल्यावरती तुमच्याकडे काही या शहराचा कायापालट करण्यासाठी काही ब्लूप्रिंट आहे? नक्कीच आहे. काय शहराचं नियोजन विकासासंबंधी आम्ही केलेलं आहे. प्रत्येक शहराचं जसं नगरविकास विभाग आहे, प्रत्येक शहराबद्दल एक प्लॅन तयार असतं. या शहराचे रस्त्यांबद्दल पुढील 25 वर्षात रस्ते कसे करावेत, त्याचं प्लॅनिंग कसं करावं, रिसोर्सेस कसे निर्माण करावेत आणि रस्त्यांना पैसे कसे द्यावेत, पाण्याचाही प्रश्न, शाहीचं ऍक्विशन करून शाहीसाठी MMRDAकडून पैसे आम्ही घेतोय, शाही प्रकल्पासाठी कल्याण डोंबिवलीकडून घेत नाही आहे. आणि येणाऱ्या काही दिवसातच ऍक्विशन पूर्ण होईल आणि तिथे डॅमचं काम चालू होईल. परिवहन सेवा आम्ही विचार करू, म्हणजे जेव्हा सत्ता आल्यानंतर ती